नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड भूमी अभिलेख कार्यालयातील कागदपत्राच्या नक्कल देणाऱ्या खासगी महिलेला चक्क 8,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडला आहे। ही घटना सोमवारी दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली। विशेष म्हणजे भूमी अभिलेख विभागातील संरक्षित ब्रिटिश काळापासून असणाऱ्या दस्तऐवजाच्या नकला देण्यासाठी बिगर सरकारी महिला कार्यरत असल्याचा कित्येक वर्षापासून प्रकार समोर आला। बिगर सरकारी महिला चक्क एजंट म्हणून कागदपत्रांच्या नकला देण्याचं काम शासकीय कर्मचारी म्हणून राजरोसपणे करीत होते। यावरून भूमी अभिलेख कार्यालयातील सावळा गोंधळ समोर आला आहे। लाच घेताना पकडण्यात आलेल्या सदर महिलेचे वाजे असे आडनाव असून रात्री उशिरापर्यंत राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। या खासगी महिलेला साथ कुणाची होती याचा देखील आता पर्दाफाश होण्याची गरज आहे। केळगाव येथील हनुमानवाडीतील ठाकर वस्तीपासून जवळ असणाऱ्या एका शेतात नागेश सतीश कोकरे धनकर यांचे कुटुंब शेळ्या आणि मेंढ्या म्हणजेच मेंढपाळाचा वाडा गेल्या काही दिवसांपासून वसलेले आहे। आज सोमवार दिनांक 22 रोजी पहाटे बिबट्याने त्या ठिकाणी एका शेळीवर हल्ला केला असून शेळीची 2 पिल्ले घेऊन तो पसार झाला आहे। प्रेमसंबंधातून अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना आळंदी भागात शनिवारी दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती। या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 पोलिसांनी केलाय। काही तासात आरोपीला जेरबंद करण्यात यश आले। ज्ञानेश्वर गजानन इंगाले व 31 राहणार खुटी पांगरी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम सध्या राहणार इंद्रायणी घाट आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। आळंदी परिसरातील CCTV कॅमेरे चेक करीत असताना एका पथकाला सदर महिलेसोबत शेवटी कोण होते याबाबत पोलिसांना माहिती मिळाली। एक संशयित इसम हा वडगाव रोड सुपर बाजारच्या पाठीमागील बाजूस मोटारसायकल घेऊन थांबला असून त्याच्या अंगावर रक्ताने माखलेले कपडे असल्याची माहिती पोलिसांना एका खबरीमार्फत मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पथक त्या ठिकाणी तातडीने दाखल झाले। पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीचे महिलेसोबत प्रेमसंबंध होते। तो तिच्यासोबत लग्न करणार होता परंतु ती इतर पुरुषासोबत दिसून आल्याने आरोपीला राग आला। आरोपीने चिडून रात्रीच्या वेळी तिच्या डोक्यात दगड घालून खून केला अशी कबुली दिली। गुन्हे शाखा युनिट 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड पोलीस अंमलदार यदू आढारी सचिन मोरे विठ्ठल सानप ऋषिकेश भोसुरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे। खरपुडी देवस्थान ट्रस्टीचा वाद शिघळला, भाविकांमध्ये नाराजी, प्रशासक नेमण्याची मागणी। खरपुडी खुर्द तालुका खेड येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या मनमानी कारभारामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत असून विकास कामांना खीळ बसली आहे। या देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून मंदिर प्रशासनाने ताब्यात घेऊन कारभार करावा अशी मागणी ग्रामस्थांसह भाविकांनी केली आहे। खरपुडी खंडोबा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान आहे। दरवर्षी माघ पौर्णिमा चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात। देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्ट मंडळात विश्वस्त कोणी व्हायचे या कारणावरून गेल्या 4 वर्षापासून देवस्थान ट्रस्टमध्ये वाद सुरू आहे। सध्या एक ट्रस्ट कार्यरत आहे, हे ट्रस्ट बरखास्त करावे अशी मागणी होत आहे। मात्र सध्याचे अध्यक्ष मुदत संपली तरी राजीनामा देत नसल्यामुळे गावातील 2 गटांनी दुसरे ट्रस्ट मंडळ होण्यासाठी धर्मदाय आयुक्ताकडे पत्रव्यवहार केला मात्र तिढा सुटला नाही। परस्पर विरोधी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी दाखल असल्यामुळे देवस्थानाचा खेळखंडोबा झाला असून भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। गेल्या 2 वर्षात मंदिर परिसरात कुठलेही विकास कामे झाली नाहीत। मंदिर सभा मंडप लगतची भिंत कोसळली आहे, यामुळे यात्रा उत्सव दरम्यान भाविकांच्या जीवितांना धोका निर्माण झालाय। याकडे दुर्लक्ष होत आहे। भाविकांना दर्शनबारी पिण्याचे शुद्ध पाणी इतर कामे अपूर्ण आहे। एका ट्रस्ट मंडळाने अनाधिकृतपणे मंदिरासमोरच पत्राशेत ठोकून ट्रस्ट ऑफिस उघडले आहे, याचा भाविकांना विनाकारण त्रास होत आहे। या वादापायी देवस्थानाचा पैशाचा चुराडा होत आहे। गावाचे मतभेद टोकाला गेल्यामुळे गेल्या 4 वर्षात एकही यात्रा सोमवती अमावस्या सुरळीत पार पडत नाही। पोलिसांच्या मदतीने वाद तात्पुरता मिटतो। मागील वर्षी चैत्र पौर्णिमा यात्रेत देणगी पावत्या कोणी फाडायच्या या कारणावरून वाद होऊन देणगी भाविकांकडून स्वीकारण्यात आली नाही, त्यामुळे सुमारे 8 लाख रुपये उत्पन्नाचा देवस्थानला बसला होता। दिनांक 23 रोजी चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे। वादामुळे देणगी पावत्या फाडणार की पुन्हा लाखो रुपयांचे नुकसान होणार याची चिंता ग्रामसभा भाविकांना लागली आहे। दरम्यान प्राप्त माहितीनुसार खरपुडी खंडोबाशी येथे दिनांक 23 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेनिमित्त यात्रा भरणार आहे। धर्मदाय आयुक्तांनी भाविकांकडून देणगी घेण्याचा मनाई आदेश दिलाय, त्यामुळे पुन्हा एकदा 8 लाख रुपयांचे नुकसान ट्रस्टीच्या वादामुळे होणार आहे। खेड तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो, मात्र येथील धरणे तालुक्यापेक्षा
अन्य ठिकाणी उपयोगी कशी पडतील असा राज्यकर्त्यांचा पहिल्यापासून दृष्टिकोन राहिल्याने खेड या धरणांच्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याची वानवा भासत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पाणी पातळी खालावली आहे. धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. अनेक गावे वाड्या तहानल्या आहेत. काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेक गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. त्यामुळे धरणे खेड तालुक्यात असूनही ती फक्त खेडच्या जनतेला वाकुलं दाखवण्यासाठी बांधलीत का असा प्रश्न सामान्य खेड तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. विरोधक महागद्दार आहेत हे माहिती होत, पण विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करत भेकडपणा करतील हे माहिती नव्हतं अशा शब्दात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा आणि एकदम होऊनच जाऊ द्या असं थेट जाहीर आव्हान खासदार कोल्हे यांनी विरोधकांना दिले आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुतारी फुंकायची आहे. जे काही आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरवशावर आहे, तुमच्या प्रत्येकाच्या भरवशावर आहे. मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही, गेलो नाही याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा सुद्धा होत नाही. पण प्रामाणिकपणे सांगते, माझा कुठलाही कारखाना नाही, माझी कुठली शिक्षण संस्था नाही, माझी कुठली परदेशात कंपनी नाही. एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला गोरगा जर लढतोय तर तो तत्वांसाठी लढतोय, स्वार्थासाठी नाही. तो तत्वांसाठी लढतोय, तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय. आणि ही लढाई फक्त तुमच्या जीवावर, फक्त तुमच्या भरवशावर आणि तुमच्या पाठिंब्यावर करतोय. त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा पाठिंबा, तुम्ही प्रत्येक जण माझ्यासाठी महत्वाचा आहात. कारण आपल्या लेकराला जर आई बापाला खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय, आणि जर माझ्या माणसांनी मला खांद्यावर उचलून घेतलं तर दिल्लीमध्ये एक शेतकऱ्याचं पूर्णत्वात पोहोचणार आहे. आणि तुम्हाला शब्द देतो, 2019 ते 2024 सातत्यानं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज असेल, माता भगिनींचा आवाज असेल, युवकांचा आवाज म्हणून संसदेत कायम गरजत राहिलो. महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली समोर कधीही चुकू दिला नाही, तो यापुढे कधीही चुकू देणार नाही. आज तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आणि सांगतो, धन्यवाद, जय शिवराय. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती साऱ्याची तीव्रतांच्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील भविष्यात खेड तालुक्यातील कुंडेश्वरला चारा पाठवण्याचे आवाहन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी केले आहे. मोई येथील शेतकरी मेदनकर कुटुंबाने श्री भैरवनाथ महाराज मंदिरातील गाभाऱ्याला चांदीचा उमरा भेट दिला. रामभाऊ मेदनकर यांच्या स्मरणार्थ सुभाष ज्ञानेश्वर मेदनकर व मोई गावचे माजी उपसरपंच देवीदास ज्ञानेश्वर मेदनकर यांच्या वतीने मंदिरातील मुख्य गाभाऱ्याला असणाऱ्या उंबरा चांदीचा बनवून तो आज श्री भैरवनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आला. चाकणमाणी चौक परिसरात प्लास्टिक कचरा पेटवला जात आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडीवरून अढळराव पाटील यांनी कोल्हेंना लक्ष करत न केलेल्या कामांचे श्रेय घेतलं जातं. किती हा निर्ढावलेला माणूस आहे अशा शब्दात टीका केली. एकनिष्ठ आणि संसदरत्नाच्या बाता मारून काडीचे काम नाही, संपर्क हे नाही, कुठल्या जोरावर कोल्हे निवडणुकीला उभे राहिलेत असा सवाल अढळराव पाटलांनी करत पब्लिक सब कुछ जाणती है असा टोलाही कोल्हेंना लगावला आहे. आपल्यासाठी काय करू इच्छितो, आपल्यासाठी त्यांचं काय ध्येय आहे, काय धोरण आहे, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी आपण मतदान केलं, खासदार निवडून दिला. आपली अपेक्षा होती की खासदारानं आपल्या गावासाठी, आपल्यासाठी, आपल्या मतदारसंघासाठी, तालुक्यासाठी काहीतरी योगदान द्यावं. पण एकंदरीत 5 वर्षाचा आपला सगळ्यांचा जर अनुभव पाहिला तर खासदार तर पुढे दिसले नाही. खासदारांचे पी आहे सगळ्या मतदारसंघामध्ये धुमाकूळ घालून बसले. 2-3 पी आहे त्यांचे, ते म्हणून त्यांना MITC मध्ये सगळे पीएस भेटतात. आणि हे सगळं होत असताना मला हे कळत नाही. एका बाजूला आपण म्हणतो की बाबा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न, मला सांगा या खासदारानं गेल्या 4 वर्षामध्ये, सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये कधीच शेतकऱ्याचा प्रश्न उचललाय?
कधी कांद्याच्या भावाचा प्रश्न उचलला, जेव्हा या खासदाराला समजलं की नाही आता आपल्याला उभं राहायचंय, मग शेतकरी उभं राहायचं नंतर म्हटल्यावर राष्ट्रवादीकडून प्रचाराची लक्षवेधी अणोखी शक्कल लढवण्यात येत आहे. शिवाजी अढळराव पाटलांच्या प्रचारात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांची ओणीव वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसे भरून काढत आहेत. नात्याने मामाभाची असलेल्या या दोघांनी आज एका गावात चक्क महाप्रसाद करण्यात सहभाग घेतला. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे या ठिकाणी उद्या हनुमान जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या तिखट गोड पुरी गुळवणी महाप्रसाद करण्याचा मोह यानिमित्ताने अढळराव पाटील यांना आवरला नाही. गावात शेकडो महिला पुऱ्या लाटत असतात. पूर्वा वळसे यांनी त्यांच्यात बसून पुऱ्या लाटल्या तर शिवाजीराव अढळराव पाटील यांनी गावकऱ्यांसोबत जम्बो कढईत पुऱ्या तळण्याचं काम केलं. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट पडले, त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. कारण शरद पवार यांच्याकडून डॉ अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली तर अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव अढळराव पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत नागरिक उघडपणे आपली मते मांडत आहेत. खेड तालुक्यातील पाईट गावातील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय पाहूयात. तुतारीच आहे समजायचं, दुसरं काय माणसं तेच कोण तुतारी तुतारी म्हणजे तुम्हाला तुतारी योग्य पद्धतीने काम करणं असं वाटतं? पवार साहेब चांगलं काम करतील काय तुम्हाला वाटतं? युवकांचं असं म्हणणे समजा समाजाचं का बा अडरावनी जरी खासदार नव्हता तरी त्यांनी मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या माध्यमातून पैसे आणून कामं केली आणि कोले जसं निवडून गेलं आता बालकांडलीच्या गावं मारू द्या पण जी मोठांडली गाव आहेत त्या गावांनी सुद्धा ते आलं नाही. फक्त त्यांच्यावर नाराजी का ते गेलं तसं परत ते आलंच नाही लोकांना. आता तुम्हाला बदल पाहिजे? बदल म्हणजे काम करणारा माणूस तो अमोल कोल्हे. अमोल कोल्हे अमोल कोल्हे ते गद्दार झालेत ना त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या हेच नाही बरोबर. शरद पवार आम्ही शरद पवार त्यालाच मतदान करणार. लाची वेळ ही मात्र खोंड आहे, त्या खोंडालाच मतदान निवडून आणायचं. हे मात्र खोंड होतं, हे मात्र खोंडाने दोन पक्ष बाद आले तिथंच. कोणतं मात्र खोंड कोणतं? दादा हा दादा अढळराव दादा आमचा स्वतःचा खानदानीचा होता शिवसेनेशिवाय आम्ही राहिलो नाही. त्यांनी जर असं केलं जर उद्धवला सोडित नाही तर आज काळ्या दागड्यावरली रेग होती. काळा दागड्यावरली रेग अढळरावला कुणीच पाडत नाही. ते कोल आलं बुसकीने उसात घुसलं निवडून. आता तुमच्या कल्पनाकडे आता कोल्हेलाच अमोल कोल्हे. अमोल कोल्हेच का? पाच वर्ष होते ना अजून का? ऐक ना एक नंबर माणूस अमोल कोल्हे. काय शिवाजीराव अढळराव पाटलांनी काहीच काम नाही केलं, आता तो गेला गदारी मधी ते लाच खातोय तो. आता अमोल कोल्हे एक नंबर माणूस, चांगला माणूस आहे, कार्यकर्ता नवीन आहे, तरुण आहे. तेच म्हणते आम्ही ज्या टायमाला आम्हाला आवड होती कोल्ह्याला मतदान दिले पुन्हा तो आमची बच्चेवाडी दुरुस्त जाऊ द्या पण पाईटमध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश केला नाही. आम्हाला वाटतं का जो पहिल्या उमेदवाराने जे काम केली तोच काम करणारा उमेदवार इच्छुक असा. आळंदी देवाची येथील केळगाव रोड भागात प्रसन्न बागमारे यांच्या घरासमोर पडीक होळीमध्ये एक उदमांजर आढळून आले. प्राणीमित्र आकाश सूर्यवंशी आणि राहुल सोळंके यांनी त्या उदमांजराला सुखरूपपणे पकडून फॉरेस्ट अधिकारी यांच्या मदतीनं सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले. यंदा एप्रिल महिना जसा पुढे जात आहे तसे उन्हाची तीव्रता यंदा प्रचंड वाढताना दिसत आहे. उन्हाचा पारा वाढल्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. म्हणूनच नागरिक दुपारच्या वेळी छत्री टोप्या स्कार्फ तसेच गॉगलचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. दुपारच्या वेळी रस्त्यावर कमी वर्दळ असल्याचं चित्र खेड तालुक्यात ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल रामसिंग कोल्हे यांचा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा नियोजित दौरा मंगळवारी दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी होणार असल्याची माहिती कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. खेड तालुक्यातील काळूस गावात आज सोमवारी 22 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.